तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज रांगेंची पदयात्रा मुंबईच्या दिशेनं निघालेली आहे. या पदयात्रेचा आज दुसरा दिवस आहे. आता ही यात्रा बीडवरून नगरच्या दिशेनं येते आहे. पाथर्डी तालुक्यातील कल्याण निर्मल हायवेवरील टोलनाक्यावर पदयात्रेमध्ये जाणाऱ्या सर्व वाहनांना टोलमुक्ती करण्यात आली आहे. तर या टोलनाक्यावरील अधिकाऱ्यांशी बातचीत केली आपले प्रतिनिधी संतोष आवारे यांनी. मनोज जरांगे पाटील यांची जी पदयात्रा आहे आता ती थोड्याच वेळात अहमदनगरच्या दिशेने येणार आहे. आपण सध्या खरवंडी कासार येथील टोल नाक्यावर आहे. इथं हा जो टोल नाका आहे आज हा जो पदयात्रेकरी जे जाणार आहेत हजारोच्या लाखोच्या संख्येने ज्या वाहनं जाणार आहेत यासाठी हा टोल फ्री करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत या टोलचे मॅनेजर आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की काय सांगतात आज जी टोलची जी परिस्थिती आहे नेमकी आपण कशा प्रकारे त्यांना हे केलेलं आहे दिलेली आहे. ठीक आहे. काल आम्हाला कालपासून डिपार्टमेंट मार्फत पोलीस डिपार्टमेंट मार्फत सूचना येत आहेत की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तुम्ही टोल फ्री करा. त्यासाठी आम्ही आज पूर्ण जाणाऱ्या गाड्यांना टोल फ्री करतोय. दिवसभरासाठी हा टोल फ्री केला जाणार आहे का? हो, पूर्ण दिवसभरासाठी आज टोल फ्री करतोय. निश्चितच आपण पाहू शकतो की आज दिवसभरात जे मुंबईकडे जाणारे जे शेकडो वाहनं आहेत या टोल नाक्यावरून जाणार आहेत आणि त्यासाठी टोल फ्री करण्यात आला आहे. संतोष आवारे, लोकशाही मराठी, अहमदनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.